नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत चिकन सुक्का। त्यासाठी घेतलेलं आहे मी 500 ग्रॅम चिकन। आता त्यामध्ये मी ऍड करते आलं लसूण पेस्ट, थोडा पुदिना, थोडी कोथिंबीर, अर्धा लिंबू। हे सगळं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। पुदिना टाकल्याने वेगळीच टेस्ट येते, सो म्हणून मी पुदिना ही यूज करते। यामध्ये मी टाकत आहे 2 चमचे घरगुती तिखट मसाला, अर्धा चमच हळद, 1 टेबलस्पून एव्हरेस्टचा तिखा मसाला, 20 ते 25 मिनिटं मॅरिनेट करत ठेवायचं आहे। आता मी हे मॅरिनेट करत ठेवते 15 ते 20 मिनिटं, पण नंतर आपण हे बनवायला घेऊ। मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आता मी घेते, 15 ते 20 मिनिटं झालेली आहे। मी कढई ठेवली आहे गॅसवर, त्यामध्ये आता तेल ऍड करायचं आपल्याला। त्यासाठी तेल जरा जास्त लागेल। अजून काही ऍड करायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी मॅरिनेट करताना आपण सगळं काही चिकनमध्ये टाकलेलं आहे। कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे। कांदा ब्राऊन झालेला आहे, आता मी यामध्ये टाकते आपण मॅरिनेट केलेलं चिकन। यामध्ये पाणी वगैरे काही ऍड करायचं नाही, झाकण ठेवल्यावर ऑटोमॅटिक जे पाणी सुटेल त्याला त्यामध्येच त्याला शिजवायचं आहे। मॅरिनेट करताना मीठ टाकलं नव्हतं, सो आता मी मीठ ऍड करते। लिंबू अर्धा ऑलरेडी टाकलेला आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमीच घ्यायचं आहे। जर तुम्हाला कमी वाटलं नंतर तर तुम्ही अजून ऍड करू शकता मीठ, पण आधीच टाकून खारट होण्यापेक्षा कमी टाकलेलं। शिजेपर्यंत झाकून ठेवायचं आपल्याला यावर, तरी 15 मिनिटं तरी लागतील याला शिजण्यासाठी। पण
खोलून बघूया आपलं चिकन कसं रेडी झालेलं आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता याला तेल शिजलेलं आहे. चिकन तर शिजलंय असं वाटतंय, आपण बघूया. चिकन सुखा रेडी झालेला आहे. सो आपला चिकन सुखा रेडी झालेला आहे, पाहू शकता. मसाले वगैरे पूर्णपणे या चिकनला लागले. चिकन पण मस्तपणे शिजलंय. पुदिन्यामुळे आणि लिंबूमुळे जी याला चव आली खूपच मस्त लागतंय. सो रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.